नमस्कार, संगीताज किचन स्टोरीमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे। आज मी झटपट होणारा कांदा बटाटा रस्सा बनवणार आहे। चला रेसिपीला सुरुवात करूया। कढईत आता तेल घालत आहे। तेल गरम होत आहे। येथे मी 3 मोठ्या साइजचे बटाटे सालांसकट असे कापून घेतलेले आहेत, लांब फोडी केलेले आहे। 2 मीडियम साइजचे टोमॅटो उभे कापलेले, 2 कांदे पातळ उभे कापलेले आहेत। तेल गरम झालेले आहे, मोहरी घालते। जीरे, हिंग, कढीपत्त्याची पाने, कांदा, कांदा लालसर होईपर्यंत परतायचा आहे। कांदा आता लालसर परतून झालेला आहे। आले लसूण पेस्ट घालते 1 टीस्पून। व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। टोमॅटो, टोमॅटो आता नरम होईपर्यंत परतून घेणार आहे। थोडं झाकण ठेवून आता तो शिजू देते। टोमॅटो आता व्यवस्थित शिजला आहे। हळद, लाल मिरची पावडर, धने जिरे पूड, लाल मिरची पावडर मी 1.5 चमचा घातली आहे, धने जिरे पूड सुद्धा 1.5 चमचा, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालत आहे। असे परतून घेते। बटाटे मी पाण्यातून काढून घेतलेले आहेत। या भाजीसाठी का सालांसकट मी बटाटे वापरत आहे, अतिशय टेस्ट छान लागते। मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित। कढईवर आता 3 ते 4 मिनिटांसाठी झाकण ठेवते, म्हणजे मसाले छान बटाट्यांच्या आतपर्यंत मुरले जातील। एकदा हे बटाटे आता मी व्यवस्थित परतून घेते। आता हे उकळीचं पाणी घालत आहे। चवीप्रमाणे मीठ, गॅसची फ्लेम आता लो करत आहे। कढईवर आता अर्धे झाकण ठेवून मी बटाटे शिजवून घेणार आहे। बटाटा शिजला का बघते। आता व्यवस्थित शिजला आहे बटाटा। थोडासा आता गरम मसाला घालत आहे, अगदी 1/2 टीस्पून। आता अगदी 1 मिनिटभर मी झाकण ठेवत आहे। 1 ते 2 मिनिटे झालेली आहेत, झाकण काढते। आता कोथिंबीर घालून घेते। कांदा बटाटा रस्सा आता तयार आहे। गरमागरम कांदा बटाटा रस्सा आता तयार आहे। हा रस्सा गरमागरम भातासोबत किंवा चपातीसोबत अतिशय छान लागतो। हिवाळ्याच्या दिवसात आपल्याला असं गरमागरम आमटीच्या रूपाने काहीतरी हवं असतं, अशावेळी तुम्ही हा रस्सा जरूर बनवू शकता। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। लवकरच भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत। धन्यवाद।